नाटकांच्या दिग्दर्शकांना ज्यांच्या नजरेतून ही नाटकं निर्माण झालेली आहेत आणि आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत मी आमंत्रित करतो सोबतीने चालताना या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना जोरदार टाळा यानंतर मी आमंत्रित करतो ग्रेसफुल या नाटकाचे दिग्दर्शक राजन तामाणे सरांना आता मी आमंत्रित करतो अबीर गुलाल या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते यांना <laughs> आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ज्या एका नाटकानं खरंच इतिहास रचला आणि वेगवेगळे प्रयोग या नाटकामध्ये नेहमीच झाले आपल्या लेखाला ऑल दी बेस्ट म्हणायला आलेले आहेत या नाटकाचे दिग्दर्शक देवेंद्र प्रेम जोरा सगळ्यांना विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची मी सुरुवात करणार आहे कुमार सोहनी सरांपासून सर तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येता वेगळ्या विषयाची नाटकं घेऊन येता आणि असंच एक वेगळं नाटक घेऊन आलाय तर आता दिग्दर्शकांकडून ऐकायचं आहे की काय आहे हे नाटक आणि कसं आहे तुमचा अनुभव डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी हे नाटक लिहिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत आणि त्यांनी सर्व वयाच्या लोकांचा विचार करून त्यांची मानसिकता लक्षात घेऊन ही सगळी नाती चांगल्या पद्धतीने गुंफलेली आहेत हे नाटक वेगवेगळ्या लोकांनी बघण्यासारखं है। आहे ह्याचं कारण असं आहे की आईबाब जर विभक्त राहत असतील तर मुलांनी कसं वागलं पाहिजे आणि आईबाबांनी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे यांची प्रश्नाची उकल करणारं हे नाटक आहे वा, वा वा आता येणार आहे राजन तामणे सरांकडे सर तुमच्या नजरेतून काय आहे ग्रेसफुल ग्रेसफुल हे नावाप्रमाणेच ग्रेसफुल आहे ह्या लेखकाचं हे नाटक पहिलंच आहे कमर्शियल नाटक पहिलं आहे पण त्या मानाने पहिलं नाटक असूनसुद्धा त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्याचं प्लॉटिंग केलेलं आहे की जे इंटरवलपर्यंत आणि नाटकाच्या शेवटापर्यंत लोकांना पकडून ठेवतो त्या बाद मंगेश सातपुते तुमच्याकडे येणार आहे दिग्दर्शकाच्या नजरेतून काय अबीर गुलाल हे ऐकायचं आहे अबीर गुलाल हे राजकीय पार्श्वभूमीवर घडणारं नाटक आहे आणि अबीर गुलाल आ, हे नाव ठेवण्यामागचं कारण असं आहे की आपण अबीर गुलाल उधळतो त्याप्रमाणे ह्या ह्या क्षेत्रातली ही सगळी मंडळी स्वत बरोबर इतरांचंही आयुष्य उधळून टाकतात नेस्तनाबूत करून टाकतात वा त्या <laughs> बाब आता येणार आहे देवेंद्र प्रेम सर तुमच्याकडे ज्या एका नाटकानं सुपरस्टार्स घडवले त्यांना जन्म दिला ते नाटक आणि आता हा भविष्यातला सुपरस्टार तो रोल करतोय तुमचा चिरंजीव कसा आहे अनुभव आणि कसं वाटतं मला वाटतं की ऑल द बेस्ट टू हे नाटक रंगभूमीवरचं हवा येऊ द्या आहे वा पहिल्या ऑल द बेस्टमध्ये आंधळा मुकाबैरा हे एका मुलीच्या प्रेमात आहेत आणि तिला पटवण्यासाठी काय काय, काय करतात हे सगळं होतं आणि ते बस लोकांनी उचलून धरलं सगळ्यांना माहिती आहे त्याचं काय झालं मराठीत साडेचार हजार प्रयोग झाले फक्त मराठीत दहा भाषेत झालं आणि दहा भाषेत मिळून त्याचे दहा हजार प्रयोग झालेले आहेत त्या बाब वा वा हे नाटक जेव्हा बंद झालं त्यानंतर मग मला वाटलं की हा जो आनंद लोकांना या सगळ्या प्रयोगातून मिळाला आहे तो पुन्हा देण्यासाठी काहीतरी वेगळं करावं आणि म्हणून मग मी ऑल द बेस्ट टू लिहिलं आणि ते केलं मेडिरेक्ट केलं आणि आज हवा येऊ द्यामध्ये एवढ्या पॉप्युलर महाराष्ट्र काय संपूर्ण देशात परदेशात मराठी लोकांमध्ये असलेल्या पॉप्युलर कार्यक्रमात आम्हाला ही संधी मिळाली त्याच्यानंतर तर मला वाटतं की आता आम्ही मागे वळून बघणार नाही आहोत आम्ही तुम्हाला म्हणतो ऑल दी बेस्ट <laughs> मंडळी अलिबाग मुंबईपासून फक्त आहे अडीच तासांवरती आणि अलिबागमध्ये आज केलेली इन्व्हेस्टमेंट ही भविष्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे तेव्हा दिशा डिरेक्टच्या सीदा देवीदा या प्रोजेक्टमध्ये आपलं गोवन घर बुक करा फक्त वीस लाखांमध्ये अधिक माहितीसाठी एस एम एस करा दिशा आणि पाठवून द्या फाय सिक्स झिरो झिरोवर